नमस्कार मी श्वेता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कशासाठी पोटासाठी आज मी बनवणार आहे चिकन मोमोज आणि त्यासोबतची चटणी तर त्यासाठी आपल्याला इथं बोनलेस चिकन लागणार आहे आणि इथं सोबतच मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता हे बोनलेस चिकन आपण घालून घ्यायचं तर हे स्वच्छ धुतलेलं चिकन मी यामध्ये ॲड करणार आहे सोबतच चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि पाव चमचा आपल्याला काळ्या मिऱ्याची पावडर लागेल तर इथं काळ्या मिऱ्याची पावडरसुद्धा पाव चमचा मी यामध्ये ॲड करून हे सगळं असं छान मिक्स करून एक आठ ते दहा मिनटासाठी झाकण लावून ह्याला मंद गॅसवर बॉईल होऊ देणार आहे इकडं आपण मैदा एक दोन वाटी घेतला आहे आणि मोमोजसाठीचं सा पीठ मळून घेऊया तर या मैद्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा तेल घालून घेतला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ज्या पद्धतीनं आपण चपातीची कणिक मळून घेतो त्याच पद्धतीनं आपण हीसुद्धा कणिक मळून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं छान असं या मैद्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी कणिक आपण ही मळून घ्यायची आहे तर इथं थोडंसं तेल लावून अजून या दो पिठाला दोन्ही हातांच्या मदतीनं असं छान असं मळून घेऊन आपण एक अर्ध्या तासासाठी कवर करून ठेवून देऊया इकडं आपलं चिकनसुद्धा छान असं बॉईल झालं आहे तर हा जो चिकनचा स्टॉक आहे याचं तुम्ही सूप बनवू शकता आणि यामधून आता चिकनचे पीसेस आपण बाहेर काढून घेऊया एका बाउलमध्ये आता आपण बघूया चिकन स्टफिंग बनवायला आपल्याला काय लागणार आहे तर इथं दोन मध्यम आकाराचे कांदे मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्या या आपण मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात आणि जे कांदा आहे तो आपण बारीक चॉप करून घ्यायचा आहे इथं आपण बॉईल केलेलं चिकन आहे हे सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि आता आलं लसूण खो कोथिंबीर आणि मिरच्या हे सगळं आपण मिक्सरला छान असं वाटून घेतलं आहे पाणी न घालता आणि सोबतच आपण कांदेसुद्धा दोन बारीक चॉप करून घेतलेत आणि जे चिकन आहे ते सुद्धा मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेतलं आहे तर आता आपण जे चिकनचं स्टफिंग आहे मोमोजसाठी जे स्टफिंग लागणार आहे ते आपण बनवायला घेऊया तर त्यासाठी इथं पॅन ठेवला आहे गॅसवर आणि यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जी पेस्ट बनवली आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्यांची ती घालून घ्यायची आहे सोबतच आता कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि इथं कांदा, कांदा असा छान असा भाजत आला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ आपण चिकन शिजवतानासुद्धा घातलं आहे त्यामुळं इथं मीठ अंदाजाने व्यवस्थित घालायचं आहे गॅस इथं हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि छान असं मीठ मिक्स केल्यानंतर आपण बारीक केलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चिकन यामध्ये छान असं मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचंय आणि हे सगळं मिश्रण थंड होण्यासाठी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचंय तर आता मी हे थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतलंय हे जोपर्यंत थंड होतंय तोपर्यंत आपण मोमोजसाठी लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं एक मोठा टोमॅटो रफली चॉप करून घेतला आहे सोबतच लाल चार मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या तीन पाकळ्या तर यामध्ये आता मी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि आठ ते दहा मिनटासाठी हे छान असं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता टोमॅटो मिरच्या छान अशा मऊ झाल्यात गॅस बंद केला आहे टॉमॅटोवरची साल आपण अशी बाजूला काढून घ्यायची आहे आणि हे बाकीचं सगळं साहित्य मिक्सरला आपण छान असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे छान असं मिक्सरला आपण फिरवून घेतलं आहे आणि मोमोजसाठीची लागणारी चटणी तयार आहे इकडं आपलं पीठसुद्धा छान रेस्ट देऊन तयार आहे तर आता आपण मोमोज शीट बनवायला घेऊया तर पिठाला पुन्हा एकदा छान असं मी मळून घेणार आहे आणि आता ह्याचे समान असे तीन गोळे बनवून घेणार आहे तर पीठ खूप छान असं आपलं मळून तयार आहे आणि आता ह्याचे तीन असे गोळे बनवलेत तर एक गोळा घेऊन मी थोडासा मैदा इथं घेतला आहे आणि याची छान अशी पोळी लाटून घेणार आहे आणि आपण ही जी पोळी लाटली आहे याचे ग्लासच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आणि आता पुन्हा एकदा यातला एक छोटा सर्कल घेऊन तो पुन्हा एकदा आपण लाटून घ्यायचा आहे तर इथं मोमोजसाठी लागणारी शीट आपली तयार आहे त्यामध्ये दीड ते दोन चमचे चिकनचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी आज मोमोजला शेप देणार आहे तर ज्या पद्धतीनं आपण मोदक बनवतो त्याच पद्धतीनं याचे सगळे कॉर्नर असे वर पकडून एक छोटासा ट्विस्ट वर द्यायचं आहे मी पुन्हा एकदा दाखवते ही जी मोमोजची शीट आहे यामध्ये दीड ते दोन चमचे चिकनचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं सगळे कॉर्नर एकत्र आणून वरच्या बाजूला एक पुरचुंडी तयार करायची आहे आणि त्याला वरच्यावर एक छोटासा ट्विस्ट द्यायचा आहे तर इथं आपले मोमोज अशाच पद्धतीनं सगळे बनवून घेतलेले आहेत इथं स्टीमरमधल्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे एक चमचा स्टीमरमधलं पाणीसुद्धा गरम झालं आहे तर आता या स्टीमरच्या प्लेटमध्ये आपण सगळे मोमोज ठेवलेत आणि ते आता आठ ते दहा मिनटासाठी छान असे स्टीम देऊन घ्यायचे तर आता प्लेट गेली आहे आपली स्टीमरमध्ये आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोमोज एकदम छान असे स्टीम देऊन तयार आहेत तर इथं मीडियम टू लो गॅस फ्लेमवर हे दहा मिनटासाठी छान असे वाफून निघालेत आणि आता हे खाण्यासाठी एकदम तयार आहेत तर तुम्ही इथं हे आपल्या तयार केलेल्या ला, लाल चटणीसोबत हे मोमोज एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद